आई वडील बारका बाप भावजे मामा चाक कुटुंब सली माझी माझं सर्व तिथं होती एक नाही राहिलं त्यातलं माझी चुलता चुलती माझी आजी आणि माझे दोन भावंड गेले कशा पायी हरवली वाट दिशा अंधारल्या धाई वाळून उधळतो जीव माय. रायगड आणि रत्नागिरीमध्ये नागरिकांनी दोन दिवस आणि रात्री पुराच्या वेढ्यामध्ये आणि अन्न पाण्याविना काढल्या. अशीच परिस्थिती चिपळूण खेड आणि महाड मधल्या बहुतांश गावांमध्ये. सकाळी अचानक पाणी आल्यामुळे घरी होतो बाहेर बघितलं तो जो पार अर्ध्या तास पूर्ण भरल्यामुळे काही आम्हाला हलचाल करता आली नाही. लाईट गेल्यामुळे घरातलं पाणी लाईट सगळं गेलं अन्न पाणी सगळं बंद. आम्ही सकाळी 7 वाजले आता शुक्रवारचे पण अजून पाणी पण नाही भेटलेलं आहे आम्हाला. तुमची व्यवस्था तरी वेळ काम्या बोटी इथल्या फिरते त्यात नाही कधी पाण्याची बॉटल वगैरे असं काहीतरी सोसायटींना तरी द्या कमीत कमी. ते काहीच नाही अजूनपर्यंत नाही पोहोचलेलं आहे. कोणीही एकानेही विचारलं नाही की बाबा तुम्हाला काय पाहिजे का पाणी पाहिजे का. आधी इथे पाण्याचं सगळे आमचे टाकी ह्याच्यात गेले पाण्यात गेले मीटर पाण्यात गेले त्यामुळे लाईटच नाही आहे. मग आम्ही पाणी पिणार कसं. मग आम्ही झावळीचं पाणी घेऊन आम्ही ते पितोय. मग आता ही परिस्थिती आहे. मग प्रशासन आहे कुठे. माझा मुलगा कालच्यापासून अडकून राहिला आहे तिकडे. तो काय अजून आला नाही कामावरून आणि त्यांना माहिती पण नाही. तो कुठं आहे तो माहिती पण नाही. त्याचा संपर्कच होत नाही त्याच्यापासून मला. सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील भूस्खलनाच्या 3 घटना घडल्या. त्यात आतापर्यंत 21 जणांचा बळी गेलाय. मिरगाव इथे एनडीआरएफने 6 मृतदेह बाहेर काढले. आणखी 4 जणांचा शोध सुरू आहे. ढोकावळ्या इथे शोधकार्यात 4 मृतदेह आढळलेले आहेत तर आंबेघर इथे 11 मृतदेह सापडले. एनडीआरएफच्या मदतीनं इथले मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. मात्र अजूनही काही जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतीये. आपण ही दृश्य पाहतोय. आंबेघर मिरगाव ढोकवळ इथे दरड कोसळून 21 जणांचा मृत्यू झालाय आणि अजून काही जण या ढिगाऱ्याखाली अडकली असल्याची भीती व्यक्त होते. उद्ध्वस्त होणं काय असतं हे सांगण्यासाठी चिपळूणची विदारक परिस्थिती पुरेशी आहे. महापुराला आणि मृत्यू हा डोळ्यासमोर दिसला. कसा बसा चिपळूणच्या दाभोलकर कुटुंबाचा जीव वाचलाय मात्र आता सगळंच गमावल्यामुळे उरलेल्या चिखल्यात जगायचं कसं असा प्रश्न इथल्या दाभोलकर कुटुंबीय आणि इतरांना समोर पडला. मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्यामुळे रत्नागिरीतलं पोरसे हे गाव उद्ध्वस्त झालंय. तिथे आता एनडीआरएफची टीम बचाव कार्य करते. ढिगारा उपसण्याचं काम करण्यात आलेलं आहे. गुरुवारी रात्री दरड कोसळली त्यामुळे इथे मोठं नुकसान झालं. त्यानंतर शुक्रवारपासून इथे एनडीआरएफची टीम ही बचाव कार्य करते. आतापर्यंत 3 जणांचे मृतदेह जे आहेत हे आता बाहेर काढलेले आहेत. ते स्थानिक नागरिकांनी काढलेले आहेत. कारण 15 तास उलटून देखील या ठिकाणी मदत कार्य पोहोचत नव्हतं. कारण खेडच्या बाजूला असणारं रायगड जिल्ह्यातलं महाड आणि चिपळूण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती असल्यामुळे मदत कार्य हे उशीर आलं. संध्याकाळी सावित्री कुंडलिका आंबा या नद्या सुद्धा धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. हे पाणी काही नद्यांचं ओसरत चाललेलं असलं तरी सुद्धा ते पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली आहे.